मी कोणत्या गावात गेलो लोक मला म्हणतात महाराज पुरीला थोडं बोलव का, पुरी पळून जाणं एक लय रोग उठलाय आता सध्या, गेली 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 पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचं मी नाही, कारण तुम्ही माझं ऐकू शकत नाही मला गॅरंटी आहे, तुम्ही जी झक मारायची ती मारणार, तुम्हाला मी किती बोललो काही त्याची लाज नाही, तुम्ही उलट म्हणणार बाबाला काय कळतं, कळू द्या मला मूर्ख म्हणा, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पूर्ण, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, शेतकरी वर्ग नीट आहे का, फक्त पूर्ण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या, आता तुम्ही प्रेम करू नये हे आम्ही सांगण्यात मजा नाही, तुम्ही त्याच्या बाबतीत सगळं सोडून दिलं, आता तुम्ही बापाला खाबरते नाही तर बाबाचा काय विषय तुमच्या पुढे, तुम्ही फार लाज सोडली त्या बाबतीत, सोडा तुम्ही, तुम्ही आता प्रेम करायलाच निघल्या, तुम्ही जाय ना का आज कीर्तन संपल्यावर जरी पळून गेलं तर माझं काय मत नाही, कारण तुम्ही आमचं ऐकू शकत नाही, तुम्ही शहाण्यात झाल्या तेवढ्या, तुम्ही उलट म्हणाल बाबाला काय कळत ती अडपटे त्याला भाज्ञानेश्वरीन गाथा कळत त्याला का प्रेम कळत का, तुम्ही मलाही नाव ठेवा, फक्त पूर्ण एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता का, तुम्ही एवढ्या आयुष्यात त्याची बर्बादी करून टाकली, एवढं उत्तर द्या फक्त, बस तुमचा हा ईश्वरासारखा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याला पाहुण्यात किंमत ठेवली नाही का, समाजात मान ठेवला नाही, फक्त एवढं सांगा, अरे तुमचा जन ए ए तुमचा जन्म झाला तर तो 15 मिनिटं हसत होता पूर्ण, का माहितीये का, माझ्या घरात लक्ष्मी आली म्हणून हसला तो, तुम्ही चालायला लागल्या ना तर तुमच्या पायातली घुंगरा वाजली तर तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकत होता, तुम्ही लई रडायला लागल्या तर जमिनीवर पाय ठेवत होता तो गुडगा आणि हात टिकून घोडा घोडा व्हायचा आणि तुम्हाला सांभाळायचा, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, एवढा 4 वर्ष दुष्काळाने पिडून गेलेल्या शेतकऱ्यानं तुम्हाला उपाशी ठेवलाय, ठेवलंय तुम्हाला उपाशी, तुम्हाला कपडे नाही घेतले त्यानं, अरे 10वीचा तास उशिरा सुटला तर तो शाळेत तुम्हाला पाहायला आला, अरे 12वीच्या CET होती परवा दिवशी तर तो 45 डिग्री तापमानात शाळेच्या झाडाखाली उभा राहिला, पूर्ण तुमच्या बापाने असं काय पाप केलं की तुम्ही त्याला म्हातारपणाला समाजामध्ये मान खाली घालायला लावली, एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या फक्त, बस एवढंच द्या, काय त्यानं बायकोच्या घरातले दागिने मोडले, 4 दिवसावर लग्न आलं, त्याला पैशाची जुळवाजुळव झाली नाही, त्यानं काळी आई विकली जमीन विकली, एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्ही पहिल्या पुरी राहिल्या नाहीत आता, अरे तुमच्यावर दोघांनी इतके उपकार केलेत का, तुम्हाला नको तिथे नेऊन ठेवलंय, 15 वर्षापूर्वीची मुलगी फक्त चूल मूल आणि शेळ्या बकरण कोंबड्या होती, आजची मुलगी राष्ट्रपती आहे, ही सरकारची आणि तुमच्या आईबापाची पुण्य आहे, सरकारने तुम्हाला कुठं नेऊन ठेवलंय, तुम्ही तहसीलदार आहात, लाल दिवा आहे तुम्हाला, आणि तुम्ही मूर्खासारखं कोणावरही प्रेम करायचं आणि बापाची मान खाली घालायची, नवरी संघ कलवरी गेली ना आचार्य संघ गेली, काही नाही गौंड्या संघच गेली, दिल्ली आहे ईट बी देंगे, पावसाळा सुरू झाले हो काय गाळ देंगे, तुम्ही पळून जा आपलं मत नाही, फक्त माझ्या एका प्रश्नाचं वाक्य ऐका, आज ऐकाल का, तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या, नाही तर मला शिव्या भया कोणी आला खान तुम्ही आला, मग तर संध्याकाळीच मी येईल तू, आज तू फक्त मला शिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर, महिला मंडळ फक्त सांगा मी तुमच्या मुलासारखा आहे, हा विनोद आहे, फक्त पूर्ण एक करा, तुम्ही किती मोठ्या व्हा, तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा, पायलट व्हा, आमदार व्हा, काही व्हा, पण ह्या बिचाऱ्याची मान कधी खाली होऊ देऊ नका, एवढंच मला सांगायचं, बस त्याला फक्त गल्लीनं वरमान काढून जगू द्या, आणि पुरी पळून जाण्याचे सगळे कार्यक्रम पुरीच्या आईला माहीत असतात, भामट्याचं सोंग घ्यायचं नाही, आपली पोरगी 2.5 तास मोबाईलवर बोलती म्हणजे जप करते का, परीक्षा संपली तरी पोर शाळेत जाते म्हणजे आव्हाड्याला तास भरतो कोणता, ही तोंडी परीक्षा आहे का, कधी आपल्या मुलीचा ए कीर्तनात बसलेल्या कोणत्या बाईनं मुलीचा मोबाईल उचकला कधी, उचका ना उचकला कधी, सासरा उपाशी मारायचं जमात, 2 भावांच्या मारामाऱ्या जमायचं जमात, हे नाही जमत का, एकदा मुलीचा मोबाईल उचका त्यातली मेसेज वाचित जा, मेसेज फार सुंदर असतात त्याच्यात, निवांत वाचा फॅन बिल लावून मस्तपैकी, कारण तशी वाचली हो तुला घामीन,
तुला कळणार नाही आपल्या देवीने किती भक्त गुमावले. फॅन बिन लावून जरा मेसेज वाचा. मुलीचा पाच पहा एसटीचा, 8 दिवस झाले पंच नाही, पोर रोज शाळेत जाते, मग भयारातून वर्गात निघते का काय. मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, बॅलन्स चेक करा. आपण पुढे 100 रुपये दिले होते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे जरा बघा. पोरगी पळून गेल्या आई म्हणते मला अंदाज आलता. मग तू काय कुंभ मेळायला गेलती का 2-4 महिने. आता हसाल भाऊ, पण बापाच्या माना या 2-4 वर्षात पार खाली गेल्या, काय म्हणते तुमचं. शहाण्या माणसाने आणि पोरीनं तुम्ही सांगून टाका ना बापाला काय फरक पडला. पळून जायची काय गरज आहे. बापाला स्पष्ट सांगायचं भाऊ माझं याच्यावर प्रेम आहे. तो 5 लाख खर्च करायला तयार आहे ना. उद्या लग्न नाडल्या दिवशी पोर पळून जाती. मेंढवाले येऊन बसले, यायला नवरीच नाही. काय वाईट दिवस आणलेत पोरीने बापांवर. महाराज तुम्हाला पटणार नाही, पुढारी लोक नीट ऐका शिक्षक लोक. महाराज पोलीस स्टेशनला अशा तक्रारी आहेत पोरींच्या का, माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. सांगा आता ऐकायला तरी बरं वाटतं का. मुलगी मला आहे, कोणत्या बापानं पुरीवर अन्याय केला. आज बापांचे पुरींचे तक्रारी आहेत का, माझ्या प्रियकराला आणि मला माझा बाप आणि भाऊ यांच्यापासून. त्या दिवशी आई वांजही राहिली असती तर चाललं असतं. अरे बापाचा तळतळत घेऊन पळून गेलेली पोरगी कुठं सुखी होत असते काय. काय त्याच्यात मजा आहे. तुम्ही जाऊ नका, हे मताचा मी नाही. मी आता तुम्हाला उलट बोलायचं शिकवलं. आता बोलायचं मी लय बोललो पोरींना, तर पोरी म्हणल्या ते काही बोला ते निवांत पळून जा. त्या बिचाऱ्याकडे बघा, उशीमध्ये मुंडकं गुतून रडतोय तो रात्रात. आता निम्म्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, जरा त्यांच्याकडे बघा. आणि तरुण पोरं व्यवसाय करा, शेतीवर आता लई अवलंबून राहू नका. बायका मिळणार नाही तुम्हाला, दिवस फार वाईट आले. जे राहिले ते जवळजवळ राहील. आता बायका सुद्धा आपल्याला दुसरी कुणा आणायची पाहिजे आली. कुठून खालून आणल्या. ती बी रविवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा, जात लंगर तुटला, काय सांगत. पूर्ण तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या बा, फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात. तरुण पोरं व्यवसाय करा, बायको नाही मिळणार तुम्हाला, मिटलं जाता तुमचं. आणि लग्न यंदाच करा, पुढच्या वर्षी तिथी नाहीत. पुढच्या वर्षी अधिक महिना असल्यामुळं शुक्राचा असतंय, 25 तिथी आहे. या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील हा म्हणून टाका, कोण लागली मरू द्या. इडी बैरी मुकी मले पहिले तिला 2 पोरे चालतील, मग आता काय करता. बायको नाही आता. आणि एवढा सीझन गेल्यावर एकच पर्याय तुम्हाला, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली. तरी झोप येत नाही डबल. नाही तर मामाची मामीची पूजा करणे. त्या मामाला मुलगी आहे का. नाही नाही, तू आला आमच्या टोळीत. त्या मामाला आहे का. किती 3. वा वा, तुया मागचा तुया मागचा. तुया मामाला ऐक मुलगी. किती 2. तुला भाऊ. तुम्ही अजून एक दोघ आहे का तुम्ही. कल्याण. तुया मामाला आहे का.
नहीं ते मामला रे बढ़िया नहीं ते अरे काय शेडाला ते शेडा चला ना नहीं का मामाच लगीन झालं नाही मामाच मोकळाय माझे कीर्तन ऐकले सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला काही एकटाच हसतो घरी गेलो आणि सांगा महाराज जाऊ द्या विनोदाचा भाग आहे तुमचा मुलगा म्हणून ऐका यातलं कोणतं वाक्य तुम्हाला खोटं वाटतं आणि शेवटचं वाक्य सांगतो या देशात शेतकरीच राजा होणार आहे थोडी कळ काढा आदराची गरज आहे हे कीर्तन आहे ना ही एनर्जी आहे माल कीर्तन ऐकलं ना एनर्जी येते माणसाला जगण्याचा स्वाभिमान करतो आणि अपेक्षा वाटते ते तर काय लोकांनी केलंय मेली लोक हसत हसत जगा आणि जी मोठ्यानं असतात ती सज्जन असतात जी कानात हसतात ती गद्दार असतात आणि काही माणसं इतके नालायक आहेत का नात्या पण हसत नाही काय त्याचं मुळ्यात दुखात महाराज जीवन शरीर घ्या आता जी व्यक्ती ज्या कामाला आली इथे आपण मी कुठे गेलो तुम्हाला जागेवाना लिंग लावून देतो अभंगाची दोन रंगात अंतरंग आणि बाहेर बाहेर पटकन सांगतो म्हणजे अंतरंगात बसायला अभंग तुकाराम महाराजांचा कडवी पाच आहे हा अभंग उपदेश मला आहे दुसरा मुद्दा का सांगतात तुकाराम महाराज तर जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोलत पाहिजे बोलत जा केलंच पाहिजे पहिलवानाने व्यायाम केला पाहिजे पद्याने रियाज केलाच पाहिजे गायकाने प्रॅक्टिस केली पाहिजे कीर्तनकाराने अभ्यास केलाच पाहिजे शेतकऱ्यानं भजने केले पाहिजे शेतकऱ्यानं शेती केली पाहिजे काय केलं पाहिजे अठरा अध्याय किंबहुना कृषी जिने गोधने वर्धन जियावे त्याला गाय पाळावी बैल पाळावा काळे आईची सेवा करावी हा त्याचा धर्म आहे नोकरीवर पैसे खाणं भ्रष्टाचार नाही पैसे खाणं भ्रष्टाचार नाही हा व्यवहार आहे डोकं बंद होईल पैसे खाणं भ्रष्टाचार नाही पैसे खाणं हा व्यवहार आहे पण आपलं काम प्रामाणिकपणे न करणं हा भ्रष्टाचार आपलं जे काम आहे देवाने दिलेलं ते प्रामाणिकपणे न करणं हा भ्रष्टाचार जेवढे कीर्तनात असलेली माणसं स्टेजवर चरीकडले सगळे अख्खे भ्रष्टाचारी आहेत सगळ मी गेले पंडित का आपल्याला देवाने पाठवलंय कशाला आणि आपण करतोय का देवाने कशाला पाठवलंय दुधात पाणी घालाय देवाने कशाला पाठवलंय बांधकोराला देवाने कशाला पाठवलं भावबंधाची लग्न बोलाय देवाने पाठवलं चार गोष्टी शिकायला एक तू कोण आहे पाटील नाही देशमुख नाही जागीरदार नाही वकील नाही तू देवाचा अंश आहे अरे पाटील ही पदवी आहे बावलाचा पदवी आहे देशमुख आता कोण देशमुख भिकारी झाले देशमुख भिकारी हे देशमुख मी कोण जागीरदार नाही मग मी देवाचा अंश आहे पहिलं वाक्य मी कोण चारी उत्तर सांगतो ना अभंगात घुसतो मी देवाचा अंश आहे बोलत जा दोन मी कुठून आलोय एक एक येऊन कोटी कोटी वेळा फेरा घेत नाही तेव्हा आलो जालस स्वयंस आंदस उद्बीज जलचर भूचर खेचर वैचर पश्चिमवर्ग सचर्वर्ग सचिवर्ग पाण्यात राहणार हवेत राहणार एकमेष बेमिष जलचर भूचर सगळे प्राणी फिरत आलो गाळ होतो कुत्र होतो बिडूक होतो खेकड होतो बोकड होतो शेळी होतो गाय होती कोंबडी होतो एरंड होतो बिनाईस होतो कॉंग्रेस होतो तर सगळं होतं शेवटची वेळ माणूस आलो कुठून आलो दोन कुठे जायचं आहे दिल्ली मुंबई अरे भावला का जायचंच नाही कुठं तू गेल्यानंतर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं वागणं इथं जायचंय तुला कशाला आलाय देव आपला करायला आलोय कुठून आलोय एक एक फिरी येऊन फिरत आलोय आणि कुठं जायचंय अरे जायचंच नाही उत्तमची उरे मागे मग एक वाक्य मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही
मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती लखपती असा, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय सुखी होऊ शकत. दुसरं वाक्य, प्रेत किती तरी सजवलं तर उठून बसू शकत नाही. प्रेत प्रेत फार मेकअप केलं बाबा, आणि मग ते म्हणलं थांबा मला एक एक कडवं डान्स करूया. मग ऐका नीट, आता उसाला आलेला तुरा किती वाढला फायद्याचा नाही. नपुसक पुरुष किती देखणा असला. उसाला आलेला तुरा, शिळीच्या गळ्यात लोंबलेलं सळ कधी फायद्याचं नाही. येईल का वाड्याचे धावणे, कशेरीचे चरणे, बालकाचे मन, कचोरीचे थर. मला महाराष्ट्रात अशी केस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. सांगा एखाद्या माणसाचं नाव. नाही तो तरफडूनच मारणार. का 100 त्याचे वरचे 10 तळतळाचे. मग ते 10 तळतळाचे असल्यामुळं 10 ml औषध 1 लाखाला घेतलं. तरी म्हातार 16 अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. मी तुम्हाला वव्यान प्रमाण 5 पर्यंत देणार, नंबर सुद्धा सांगतो. कागदावर घरी गेल्यावर लिहून न्यायचा ओवी नंबर खराय का खोटाय. लाटण गोडाल पण वाकणार नाही, दगड शेवाला पण बाजारणार नाही, कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. पुरावा 13 अध्याय. लाटणे जायसा न नवे आणि पाथरू न द्रवे. ए तिथेच बसा. लाटण मोडाल पण वाकणार नाही, म्हणून जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बरं जा उपकार नाही. तिसरा मुद्दा आज सुरू झाला. आज तिसरा मुद्दा गायक वादक गुणजन मंडपाने माई सिचिमाने तरुण मंडळी भजनी मंडळी कीर्तनाला बसलेले कार्यकर्ते पुढारी गायक वादक गुणजन मंडपाने माई सिचिमाने दारुडे बिरडे बिवडे बिवडे जुगारे बिरडे म्हणजे कोणी म्हणायला नको मा नाव नाही घेतलं. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी हरिभाऊ बाबुराव शेणा यांच्या प्रथम श्रेष्ठाच्या योगाने त्या कार्यक्रमाचे श्रीयक श्रीराम उद्योग समूह कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मदन हरिभाऊ शेलार, अंकुश हरिभाऊ शेलार, मीनाक्षी राजीव पांगारकर, लहान